मित्रांनो, आलो आहे टांगर या गावात. काका हळू जरा डायरेक्ट गेले. शिरसोली गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, पोहोचलो शिरसोई धरण. खूप छान आहे. आता आपण तयारी करूया मासे पकडण्याची. इथे ऑलरेडी बाटलीमध्ये त्यांनी सापळा लावून मासे पकडलेले नदीतले ना. बरे पकडले काटा असतो इथे वरती हे ना हे काटा असतो त्याच्यामध्ये पकडताना जरा सांभाळून पकडायला लागते. मित्रांनो, इथे वाटतं अजून एक मासा लागलाय. मित्रांनो, म्हणतात की रत्नागिरीमध्ये हे 2 नंबर वर आहे धरण पाणी साठ्यामध्ये. जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यात आला तर हा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवतो. हा सगळा जो मातीरी जो कटआउट केलेला परिसर आहे ना, तो सगळा पाण्याने भरलेला असतो. तर मित्रांनो, आता आहोत कादिवली वडवली माटवण शिरसोळी या रोडला आहेत. आतमध्ये घुसलोय. आहे जूनचा महिना आणि निघालो आता शिरसोळीमध्ये. 2:21 झाले दुपारचे. जायचं कारण आहे की आज जातोय आम्ही मासेमारी करायला. मी आणि मामा आहे सोबत. आज डबल सीटर अचानक ठरलाय हा प्लॅन, त्यामुळे फटफट तयारी केली आहे. गेले 2-3 दिवस झाले मस्तपैकी पाऊस सुरू झालाय दापोलीमध्ये. जून महिना चालू झालाय. 10 तारीख आहे आज. तुम्ही आता माझा पहिला एपिसोड पाहिला असेल. त्या अगोदर पण खूप सारे एपिसोड यायचे, पण त्या ही व्हिडिओ येईल मासेमारीची, कारण लेटेस्ट अपडेट भेटल्या पाहिजे. तर जातोय आता शिरसोळीमध्ये. कोण काय कसं काय प्रोग्राम होणार आहे ते तर तुम्ही बघाल. मस्त व्यक्ती वातावरण झालंय पावसाचं, त्यामुळे जास्त ऊन नाही आहे. ऊन आता कमी कमी होत चाललंय. दमट वातावरण आहे. आता कुठेतरी ऊन पडतंय, नाही तर हे ऊन पण पडत नव्हतं. नुसतं ढगाळ वातावरण झालंय. मित्रांनो, आता आहे कादिवली माटवण रोडला. एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे लाटवण आणि आपण आहे बोंडिवली. दुपारचे हळदी चालली आणि जातोय आता मासेमारी करायला. माझ्यासोबत सचिन मामा. तुम्हाला घाई घाईत सगळी तयारी केली आणि निघालो. तसं म्हणून शिरसोळी जायचा प्लॅन होता. मी सांगतो का जाणार होतो, पण आता थोडा वेगळ्या प्लॅन नुसार जातोय आम्ही. खूप छान वाटतंय. पाऊस सुरू होऊन 4-5 दिवस झाले. आज जरा पाऊस नाही म्हणून निघालो. पाऊस आला तरी काही हरकत नव्हतं. तर थोडा वडापाव खातो. खूप दिवस झालं मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रो नाही दिली. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, वटकन करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते, आणि या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे काय मामा? डबल सीट विथ स्वप्नील. थँक्यू मामा. इथे मामा आहे, वडापाव खातोय. फटफट नाश्ता करतो आणि बाकीच्या गोष्टी आपण बाईकवर करूया. तर इन शॉर्ट मित्रांनो, आहे वडवलीच्या रोडला. जातोय आता शिरसोळीमध्ये. शिरसोळीमध्ये आलेत काही पाहुणे. पाहुणे कोण तर शीतल मामी यांचे भाऊ अमित दादा आलाय आणि अजून काही मंडळी आले आणि सचिन मामांचे मेवण्यांचे पाहुणे. तर आता पाहुणचार करण्यासाठी आणि थोडी मजामस्ती करण्यासाठी शिरसोळीला जातो. म्हटलं की आज मासेमारीचा प्रोग्राम होऊन जाऊ दे. तर मामा मगाशी गेलेला बाजारात होता. मी थोड्या कामासाठी गेलेलो दुसरीकडे. तर मामाने कोलव्या आणल्यात गळाला लावण्यासाठी, माशांना फसवण्यासाठी. मस्तपैकी वडापाव घेतलेत, 10 वडापाव. 2 वडापाव आम्ही फस्त गेलेत जे एक्स्ट्रा घेतले नाही. आणि पोचलोय आम्ही बोंडिवली, मरुबाई देवी जागृतस्थान बोंडिवली. अजून थोडे दिवस इथे पाऊस पडला की पूर्ण हिरवगार होऊन जाईल, जे दिसतंय त्यापेक्षाही. तर आता शिरसोळी इथून आहे 15-17 किलोमीटरचा पॅच आहे जो आपल्याला आता पूर्ण करायचा आहे. ऑलरेडी लेट झालंय. 2:34 आपले घड्याळ 8 मिनिटं पुढे आहे, म्हणजे वाजले 2:26, म्हणजे 2:30 आले. एक वडापावर आहोत. तर मित्रांनो, पोहोचलोय नवानगर. नवानगरच्या इथूनच आपल्याला वडवली आणि माटवणला जाता येते. मातोश्री सदन मस्त एक हे बघा. हा रोड जातो वडवली आणि माटवणला आणि सरळ आता जातो आपण शिरसोळीमध्ये. ऍक्च्युली शिरसोळीमध्ये जायला आपण बाहेरून पण फिरून जाऊ शकतो. जर आपण पाहिलं शिरकल सोंडेकर सोडलं की पालघर रोडने पण तुम्हाला शिरसोळी फाटा दिसतो, तिथून पण तुम्हाला जाता येतं. खूप वर्ष झालं मी आणि सौरभ एकदा गेलेलो त्या रोडला, पण ते खूप फिरून जावं लागतं आणि खूप सारी वळणं आणि निमुळते रोड आहेत जर तुम्ही बाहेरच्या रोडने गेलात हायवे मार्गे. आणि तेव्हाच आम्हाला कळलं की या रोडने पण जाता येतं जिथून आता आपण चाललोय. तेव्हा आम्ही येताना आलेलो आणि सुंदर असं गाव दिसतंय आपल्याला. सुंदर असा उतार आहे. समोरच मस्त डोंगर दिसत आहेत. वा क्या बात आहे. आणि हा बघा टर्न बघा.
खूपच बरं वाटतं. हे उतारा जरा सांभाळून गाडी चालवावी लागेल आणि रस्ते पण थोडे खराब आहेत. आडगावातील रोडवर गाडी चालवायची मजाच काही वेगळी आहे. हाय. अच्छा, ही वडवली टांगरची नदी आहे काय? एक नंबर. तर मित्रांनो, जसं की सांगितलं, पावसाला सुरुवात झाली तर लोकांनी शेतामध्ये पेरा करून ठेवला. पेरा म्हणजे जिथे तांदळाची शेती म्हणजे रोपं उगवलं जातं तो म्हणजे पेरा. तर मागे जी नदी गेली ती होती टांगर वडवलीची नदी. तीच नदी पुढे आपल्या बांतिवरे जे अडखळ वगैरे आहे तिकडे जाऊन ती नदी मिळते. आणि वा दृश्य बघा, हा पक्षी कोणता उडतोय ज्याच्या अंगावर सफेद कलरचे पट्टे आहेत. असे आपण मध्ये गाडीवर करतो अशी रेषा मारतो तशा त्या पक्ष्याच्या अंगावर केलं आणि खूप प्रमाणात ते पक्षी दिसतायत आपल्याला. मला पण खूप वेळा दिसले. आय थिंक ते रोडवर यासाठी येत असतील कारण रात्रीचे रोडवर बेडकी वगैरे येत असेल आणि त्यांना भक्ष्य बनवायला हे पक्षी खायला येत असणार. वा एकच नंबर. इथून राईट मारायचा आहे. हा टांगर फाटा ना. हा लेफ्टला कुठे गेला? कादिवली. अच्छा, लेफ्टला गेला तो मंडनगड कादिवली पालवणी मार्गे आणि हा जातोय शिरसोळी. मित्रांनो, आपण राईट घेतलाय शिरसोळीसाठी. जो सरळ रोड गेला तो जातो कादिवली मंडनगड या साईडला. हाताला मुंग्या आल्या माझ्या. मित्रांनो, आलो आहे टांगर या गावात. काका हळू जरा. डायरेक्ट गेले. मित्रांनो, टांगर गाव सोडल्या मिळतं गणपतीपुळे गाव आणि हेच ते गणपतीपुळे गाव आहे. तुम्ही मॅप मध्ये शोधू शकता. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा हा रोड जातो माटवण वडवलीत. पण कच्चा रोड आहे तो, तरी बऱ्यापैकी हे रोड तरी छान आहेत. मला वाटलं आपल्या पायावर ना मच्छीचं पाणी पडतंय. बघा, इथे मच्छी ठेवली आहे आपण मासे पकडण्यासाठी. आता आपण पूर्ण पावसाची तयारी केली आहे त्यामुळे ना स्पीकर आणि आपण मोबाईलचं आणि हे काय यो कोणता साप स्पीकर आणि मोबाईलचं चार्जर वगैरे टाकलंय पिशवीने. त्यामुळे मॅप नाही लावलंय. त्यामुळे अंदाजे आपण चाललोय आता. आणि हे काय भाय, आरामात आरामात मारा बिरायचा. कसला तगडा होता हा. गोठा असेल ना, गोठा. तर मित्रांनो, कोकण हे स्वर्ग आहे पण आता काही दिवसात पावसाने फुलून उठेल. काही दिवसात कोकण अजून फुलून उठेल. स्वर्गाचा स्वर्ग स्वर्ग होईल. तर आता थोडे दिवस थांबा, हे सगळं काही तुम्हाला हिरवंगार दिसेल. वा, आज कुठेतरी उन्हाने आमच्यावर असं हे दाखवलं, काय बोलतात, विश्रांती घेतली उन्हाने. हा, मला गावाचं नाव नव्हतं आठवत. इथे कोणत्या तरी घरात आलेलो ना, आलेलो मी आईसोबत इकडे. तर मित्रांनो, आलोय टांगर बौद्धवाडी. मी खूप वर्ष अगोदर आपल्या लीला आईसोबत आलेलो. इथेच कुठेतरी घरभरणी होती वाटतं. घरभरणीला भारतीय बौद्ध महासभा मौजेगाव टांगर बौद्धवाडी. आणि वा लाल परी साइड साइड कोणती आहे बघ. एस टी कोणती? मोगरेवाडी पर. अच्छा, मुंबई चालली मुगीज मार्गे. मुगीज मार्गे चालली परळला लाल परी. वा सुमेताई, तू व्हिडिओ बघत असेल तर हा रोड जातो हातीपला तुझ्या गावी. मित्रांनो, पोचलोय टांगर मोहल्ला. बऱ्यापैकी मोठं गाव आहे टांगर. मित्रांनो, पोचलोय टांगर मोहल्ला आणि टांगर गावाला लागूनच 2-3 किलोमीटरला शिरसोळी गाव आहे. तिथे आई मेहनत करताना वा असं वाटतच नाही की असा मेन रोड आहे. बाजूला आपल्या नदी वाहते, पाहू शकाल तर. ही आहे नदी. हे बघा, नदी बघा मित्रांनो. हा गेला आवाशीला. मित्रांनो, आवाशी फाटावरून थोडा स्लाइड राईट मारलाय शिरसोळीकडे. लेफ्ट गेला तो आवाशी घराडी पालवणी याकडे गेला. वा मित्रांनो, एक नंबर वाटतं यार. डबल सीटर्स फुल धमाले. हा, सगळेजण स्वागत करायला रेडी आहेत. शिरसोली गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. अरे बापरे, अरे बापरे, गाव काय झालं. मित्रांनो, पोहोचलोय शिरसोळी गावात आणि इथे पुलाचं बांधकाम चालू आहे आणि नदीला पाणी काय जबरदस्त आहे. हे बघा, सध्या तरी प्रत्येक पुलाचं काम काढायला घेतलंय दापोलीमध्ये जिथे जिथे मी फिरलोय. त्यामुळे थोडी लाल माती दिसते आपल्याला. बाकी पाणी एकदम निव्वळ आहे आणि मासे पण असतील पण पाणी असं वाटतंय. ते काय करायचं, कुठे बस. तर मित्रांनो, ही आहे शिरसोळीची नदी. इथे आपले पाहुणे आलेत मुंबईवरून. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. अमित दादा आला काल मुंबईवरून. पुढे कशी आली ती गाडी? चुकून आली. आता जायचं होतं, राईटला जायचं होतं ना. राईटला काय? खरं आली. राईटला म्हणजे कुठल्या मार्गे? बौद्धवाडी. अरे आतमध्ये जाणार बाबा, रिटर्न येईल. अच्छा, असं आहे का?
तर मित्रांनो, मगाशी जी परळ गाडी बघितली आपण, ती आता इथे वाडीमध्ये गेलेली, बौद्धवाडी. तिथून आता यू टर्न घेईल आणि इथून पुन्हा जाईल मुगीज मार्गे मुंबईला. तर आपण पाहूया ती एसटी. तर मित्रांनो, आता वाजलेत दुपारचे 3:03 झालेत आणि आता आम्ही आहोत शिरसोळी गावामध्ये. कुठेतरी थांबलोय, जस्ट थोडं पुढे आलोय. आता जातोय आम्ही शिरसोळी धरणावर मासेमारी करायला. थोडा टाइमपास खाऊ वगैरे घ्यायचं म्हणून मामा वगैरे खाऊ घ्यायला गेले. तर आता ना थोडा पाऊस पडायला लागला. हे बघा, तुम्हाला दिसत असेल पाऊस वगैरे आता पडायला झाला. आणि मी गोप्रो पण वॉटर प्रूफ नाही केलं, तर आता गोप्रो अगोदर वॉटर प्रूफ करतो, कारण परत पाणी गेलं ना तर वांदे होतील. त्यामुळे गोप्रो ठेवतो आणि डायरेक्ट आता आपण त्या जागेवर भेटूया तिकडे पोहोचल्यावर. चला. तर मित्रांनो, इथून आपण आलो शिरसोळी गावातून आणि हे आहे शिरसोळी धरण. थोडा पाऊस गेला तर गोप्रो पुन्हा लावलाय. गाडी पूर्ण स्लिप होत असेल ना इथे, बरंच पाणी आहे. तर मित्रांनो, पोहोचलोय शिरसोळी धरण. खूप छान आहे. आता आपण तयारी करूया मासे पकडण्याची. ओ माय गॉड, आम्ही सगळं तोडलं रे कॅनन. हे पुरी भरलं होतं ना फुल, मग ह्या डॅम वरून असं पाणी द्यायचं ना, खूप छान वाटायचं बघ बघायला. लय भारी कॅनल आहे का तिकडे? कॅनल ना ओतलो कॅनलला का तो बघ कॅनल तिकडे आहे तो बघ. अरे त्याला कधी पाणी सोडलंय? तर मित्रांनो, हे आहे शिरसोळी धरण. इथे आपण मस्त गाड्या पार्क केल्यात आणि इथे आहे ओव्हरफ्लोचा भाग. हा टॉप झाला ना, तिकडून जे पाणी येतं ना, हा ओव्हरफ्लो खालचा तिकडून येत असेल. हे अजून खोदत आहेत काय? अच्छा, तो क्रॅक दिसतो तो काय तो आला काय? मित्रांनो, धरण ओव्हरफ्लो झालं ना की इथून असं पाणी पुढे पाठवलं जातं ओव्हरफ्लो वाला. पण इथे म्हणतात की क्रॅक होती म्हणून इथे पुन्हा बनवायला घेतलाय पार्ट. आपण जाऊया तिकडे, खूप भारी वाटतंय. कुठेतरी आज वेगळ्या प्लेस वर फिरायला आलोय, मस्त वाटतंय. मित्रांनो, थोड्या पुढे जातोय आपण. ऐक, तो ओव्हरफ्लोचा पॅच इकडे आहे आणि बघूया ते पाणी कुठून जातं. पायाला काहीतरी लागलं. हे आहे धरण, बऱ्यापैकी रुंद आहे रे, मोठं पण खूप आहे. जरा सांभाळून चालवावी लागेल, पाऊस पडून गेला त्यामुळे गाडी स्लिप होण्याची पण भीती आहे. वा, एकच नंबर. हा तो पॅच आहे. हे ओव्हरफ्लो झालं ना की पाणी इथून पास केलं जातं आणि तो तुटलेला पॅच जिथे क्रॅक गेलेली, जिथे काम चालू आहे. आपण पुढे जाऊया. ओ हो, एक नंबर. असं वाटतं कोणत्या तरी खाणीमध्ये आलोय, पूर्णच्या पूर्ण कातळ आहे हा. आपण खूप ठिकाणी गाडी चालवली, पाऊस पाणी वारा ऊन चिखल, आज आपण कातळावर पण गाडी चालवूया. धरणाच्या हे बघा मोठमोठे दगड आहेत. वा, तिथे मला वाटतं दादा गळ टाकून आहे, आपल्याला पण गळ टाकायचे. ओहो, हे बघा ऑलरेडी काही माणसं आलेत मासे पकडायला. हा मला वाटतं दुसरा पॅच असावा, जेवढं फिरावा तेवढं हे धरण मोठंच आहे रे, खूप मोठं आहे. आपण गाडी इथं लावतोय खरं, पण हा हे बघा हे कोसळलं तर डायरेक्ट आपल्यावर येईल. हो, तिकडेच लावतोय. इमॅजिन करा, इथे गाडी लावली आणि हा पॅच खाली आला तर हो नको इमॅजिन करायला. त्यामुळे आपण थोडं मागे लावूया. ऑलमोस्ट सगळं काही असंच आहे हे, म्हणजे पडलं ना की डायरेक्ट खाली जाईल. हा मामा, हे सटकलं तर अरे तिकडे सोड, तिकडे बघ. तर मित्रांनो, आलोय शिरसोळी धरणावर आणि मुख्य म्हणजे आपण आलोय मासे पकडायला. आता माझ्यासोबत आहे सचिन मामा आणि मग अशी तुम्ही पाहिलं अमित दादाला. अमित दादा, अजित दादा, अजित दादा, आतिश दादा. हे बाटलीमध्ये सापडलेले मासे इथे ऑलरेडी बाटलीमध्ये त्यांनी सापळा लावून मासे पकडलेले नदीतले ना, बरे पकडले. तो जिवंत पण आहे. हा कुठला मासा आहे? सौरभ नाही, माझं नाव गमरे, याचं नाव गमरू. हा स्वप्नील गमरे नाही, हा गमरू 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 हा सने गमरू. बिचारांना पर्सनाचा आमिष दाखवलं का? हे बघा अशा प्रकारे हा सापळ आहे, याच्यामध्ये होल करून बाटलीच्या बुचाचा फ्लावर गेलाय आणि त्याच्यानंतर त्याचं एक टोक बाटलीमध्ये घुसवलंय, म्हणजे मासे आत गेले की आतमध्येच राहतील. आणि ते एका ठिकाणी दगड लावलंय म्हणजे आतमध्ये जाईल. अच्छा, म्हणजे वरती तरंगत राहत बॉटल.
आपल्याला सेटअप काढायला लावायला वेळ लागतो, सगळ्यातच व्यवस्थित केलं. आणि आता बघूया अजित दादा आता इथे ट्रॅप लावत आहेत, ते बघूया आपण. इथे अजित दादा छोटे मासे पकडायची ट्रॅप लावत आहेत. बापरे पाणी खोल असेल ना. हे आता काय फरसन घे. अच्छा असा उलटा मग काय आणलं एवढं झालं असं ते मेलो झालं. नाला आहे का? अरे विसरलो खोल असेल ना मामा धरण खोल असेल ना सुतरी म्हणजे मामा सापासारखे बघायला भेटत. वाम वाम माहिती. ओके वाम माहिती आहे. तोच कुठला वाम? कोसल तो डायरेक्ट हाडल अंग लय खोल वाटतंय रे इथूनच. हा मामा तुला इथूनच किती खोल वाटतंय. डायरेक्ट खोल आहे ना हे? पण असं वाटत नाही. शांत पाणी आहे ना. गळ टाकायला भारी जागा आहे. खोल आहे ना तेवढा आपला गळ कुठं खोल आहे. मित्रांनो इथे आलोय आणि इथे दादा बसलेत. त्यांनी ऑलरेडी गळ टाकलाय. हा बघा हा गळ कसा टाकलाय दादा. काय बनलंय याला? शिसा. कोणता? गळ मासा. हा ते लावले ते. तरी किती वेळ लागत असेल असा? भेटला काय? भेटला हे असं लावतात काय? हे नदीवरचे आहेत का मासे? बघू दादा हे गळाला पास आहे ना. किती वेळ झालं येऊन तुम्हाला? अर्धा तास. आणि मासे किती भेटले? नाही मिळाले अजून. आता इथे दादा फासा फेकेल गळ. हे प्लास्टिक कशाला असतं? हे प्लास्टिक लावलं ना स्ट्रॉ. हा कशाला असतो? तो पीस आहे. समजतो खोल? समजतो खोल? समजतो. कसं काय समजणार? आता तो तिकडे हा खोल कसं समजणार म्हणजे? वरती येतो. हे बरंच खोल असेल ना तरी? बरंच म्हणजे खूप आहे. इथे हा एक दोन तीन आणि अजून लावले. पण आपण गपचूप वरती जाऊ. मित्रांनो आता एक तासानंतर आलोय. वाजलेत पाच. म्हणतात की हा टाइम आहे तो सुतरी पकडायचा. मामांनी इथे गळ टाकून ठेवलाय खाली. तिकडे आमची मार्किंग आहे व्हाईट वाली. आणि आता वाट बघतोय कोण गळाला मासा येतोय की नाही. तिकडे ते दादा मगाशी आपण बघितलं ना त्यांच्या गळाला सात सुतेरे लागले. त्या बघूया आता जाऊन. मस्त एकदम निवांत वाटतंय. ढगाळ वातावरण झालंय. कोण नाही आजूबाजूला शांत आणि वन्यजीवांचा आवाज. मित्रांनो अजून पण बघतोय आता किती मासे लागतात. दादा येतोय त्याने बघा किती सुतेरा पकडले. लागले आले मासे? नाही रे एक पण नाही. हो मामा. तर मित्रांनो त्या दादाने याच्यात सुतेरा पकडल्या त्या. अच्छा अशी आहे काय? चांगली साईज सुते. तीन काट असतो इथे वरती हे ना हे काटा असं त्याच्यामध्ये पकडताना त्याला सांभाळून पकडायला लागते. बघ हे काटे आहेत का? अच्छा हे काटे आहेत रे. त्याला पकडायला सांभाळून पकडायला लागते. आणि एवढी स्पीड असते ना ही म्हणजे खूप भेटत नाही ती सहजासहजी. हॅलो हॅलो. मित्रांनो मासे म्हटलं की बरंच मेहनतीचं काम आहे. खूप सारे पेशन्स ठेवावे लागतात. आता नाही म्हणता त्या दादाला दोन तासानंतर त्यांना मासे भेटले. तुला किती भेटले? तुला ह्याच तीन. त्यांना दोन तासामध्ये फक्त तीन सुतेरे भेटले. मित्रांनो इथे पण दादानी ट्रॅप लावलेला आणि यांना पण बरेपैकी भेटलेत. भेटले दादा? अरे बापरे बरीच मोठी आहे. ताजी ना? हो. वा एकच नंबर. ही काय शिवडा शिंगटे. सॉरी शिंगटी आहे का? भारी. एक दोन तीन चार पाच सहा चांगली भेटली साईज. बाबा विकतोस? मुंबईत घेऊन जायचंय. तुम्ही मुंबईचे? कुठे? मुंबईला? विरारला. तर आपण मग बाजूबाजूचे. भाईंदर मस्त भेटली रे.
चांगली लागली इथं आली आले कुठून चला आपण फाडलो रे अच्छा मित्रांनो इथे वाटतं अजून एक मासा लागलाय मी बहुत डेंजर आपटलीस हो तिला अजून एक खटका दे तिला आता येतील इथेच टाकूया संध्याकाळी लागतात चला आपला गळ तेवढा अरे आपल्याला एक तरी लागली पाहिजे आल्यासारखा फक्त आपण मारले वाजता दाखवू नका तर मित्रांनो हा आहे सुतरी मासा फायनली पकडलाय हे बघा इथे बघू शकता 1 2 3 4 6 सुतेऱ्या आणि एक शिमटी पकडले जबरदस्त फोटो काढणा एक नंबर मित्रा कंदे नाल म्हणजे ताजा अच्छा काढ काढ याचा गळ दाखव कुठपर्यंत असतो खालपर्यंत जातो म्हणजे ते पकडण्यात नाही त्याचा गळ पण काढायला लागतो नंतर बापरे कोलवीला फाटाफट लागत ना रे एवढा कसा आत गेला तसं तो अडकत जशी असते हाय ना हा अडकत जातो जाताना जातो ही आहे सुतेरी जिवंत आहे बिचारी शाबाश दादा मित्रांनो आता आम्ही एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंटला जातोय तिथे होतो मग अशी आता इथे दादाला स्पॉट माहितीये तिथे सुतेऱ्या मिळतात आणि म्हणतात की संध्याकाळच्या खूप चांगल्या सुतेऱ्या मिळतात त्यांना भूक लागते म्हणतात सुतेऱ्यांना तर तिकडे जातोय एकदम धमायला होतंय आता पहिल्यासारखी शक्ती नाही राहिली शरीरामध्ये स्टॅमिना नाही राहिला पुढे अजित दादा आणि सचिन मामा आहे मागे अमित दादा आणि आदिश मधल्या मध्ये मी पार पलीकडे आलो हे बघा तिकडून आलोय मागून सकाळपासून 3 वडापाव आणि औषधांवर आहे बस औषधं चालू आहेत माझी असं काही या धरणाचं खोरं आहे धरणाचं पात्र आहे मित्रांनो तिकडून ना धरण सुरू होत आहे आणि आता आपल्याला फक्त हा शेवट दिसत होता धरणाचा पण इकडे पण त्याचं खोरं आणि पात्र आहे इथे बऱ्यापैकी ही मंडळी आपल्याला मासे पकडताना दिसत आहेत बघूया त्यांनी काय पकडलंय की नाही हे पूर्ण धरणाचं पाणी मला वाटतं वरपर्यंत जात असेल कारण ते लेअर वगैरे आलेत ना ते तिथपर्यंतच असेल काय भेटलं दादा काय नाही इथे दादांनी गळ बांधला की नाही ना बांधला त्याच्यात जिवंत मासे आहेत आणि शिंपल्या पण आहेत ते बघा मामा आणि अजित दादा त्या साईडला पलीकडे गेलेत आणि इथे दादा दादा भेटला काय नाही काय अजून अच्छा आत्ता सुरुवात केली काय पाण्यात राहून राहून झाड पण सडली पूर्ण पोकळ झाली होती केवढं मोठं आहे याचं पात्र आहे बापरे पाणी साठा बराच ना मित्रांनो म्हणतात की रत्नागिरीमध्ये हे 2 नंबरवर आहे धरण पाणी साठ्यामध्ये नातूनगरचं धरण हे पहिलं पाणी साठ्यामध्ये रत्नागिरीत आणि शिरसोळी मधलं हे बघा लय मोठं धरण आहे नाही नाही म्हणजे 1.5-2 किलोमीटर चाललो असू ना दादा हो ना तरी नशीब की गाड्या इथपर्यंत घेऊन आलो आम्ही मित्रांनो हे डुकराचे पाय रानटी डुक्कर मग इथे अजून पण प्राणी येऊ शकतात ना पाणी प्यायला कारण हा पाण्याचं रे मित्रांनो पाय बघा कसा आतमध्ये रुतत चाललाय हा सगळा गाळ असतो धरणामधला नदीमधला ताठून राहतो नदीमधला नाही म्हणू शकतो पाय खाली जातो कारण हेच असतं जर तुम्ही म्हणता की धरणामध्ये पोहायला जाल तर रिस्की यासाठीच असतं की गाळ असं धरून असतो आणि आपल्याला काही अंदाज नसतो की गाळ केवढा हे आहे मला अगोदर वरती जाऊ दे आता मी पण जायचो त्यामुळे इथे असं म्हणतात की पाण्यामध्ये बुडून असं झालं आणि इथे कुठेतरी हे झाड आलंय छोटस एक नवीन आशा एक नवीन किरण असं तिथपर्यंत ते धरणाचं पात्र आहे एक इकडे जात आहे एक इकडे जात आहे पहिल्यांदा असं कुठेतरी मी आलोय मासेमारीला खूप अगोदर खूप वर्षापूर्वी आईनी या गावात केलेली माझ्या भावासोबत आणि ते चढणीचे मासे काढलेले आणि खरंच खूप मोठं धरण आहे ऐका चालता चालता वाट लागली कुठेतरी आता आपल्याला पण थोडी कवायती केल्या पाहिजे योगा बिगा केला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही
हा होता मित्रांनो टिटवी पक्षी। तर मित्रांनो आपण आपला पहिला गळ टाकलाय, पहिला गळ टाकलाय, ही असते मार्किंग। तर हा हल्ला किंवा खाली गेला तर समजायचा मासा लागलाय। बघूया आता मामा टाकतोय, बघूया मला वाटतं मार्किंग इथे हलते थोडासा मासा हे करतोय, थोडा गुदगुल्या जवळ आलाय, हा जवळ आलाय, जेव्हा तो पूर्णपणे गेल ना तेव्हा ते पीस बुडलं जाईल आणि त्यानंतर आपण वरती खेचायचं। आपण जर मोठा लागला तर खेचून नाही, मोठा लागो छोटा लागो ते पीस बुडणारच आहे। पण सुतेरी आहे ना ती काय करते माहिती आहे, ती पूर्णपणे गिळते त्यामुळे ते पूर्ण आतमध्ये जाते, त्यामुळे पीस पूर्ण बुडलं जातं। आणि कोळंबी अशी आहे ना तिला सुतेरी लवकर लागते, कोळंबी आहे ना असं आहे, तेव्हा आपण कोळंबी सगळ्या आयला आपण कोळंबी लावलेली आहे। ओके म्हणून मामाने कोळंब्या घेतल्यात काय, त्यामुळे आपण कोळंब्या घेतलेल्या आहेत। बघूया आता एक गळ टाकलंय तिथे मामा, एक टाकतोय गळ, मामा येऊ पकडायला। मित्रांनो सचिन मामा आता गळ टाकतोय परत एकदा, कोळंबी बांधू। सुतेरी माणसाला कोळंबी आवडते जसं, जसं मला कसं चॉपर राईस आवडतं तसं सुतेरी माशाला कोळंबी आवडते। हे थांब अडकला वाटत, बघ बघ हा कोळंबी, अरे सगळे जवळ जवळ टाकू नका, त्याला लांब डिस्टन्स घ्या। बरोबर इथे आपण आपला गळ ठेवूया, बस आता बघशील सुतेरी कशी नेल ना आतमध्ये। अरे इथं अजय इथं पीस आहे ते असू दे, अजय पीस इथं असू दे, तू गल तिकडे गेलाय ना, गेलाय ना, हा बस तू काय करू नको। अरे बाबा माझं पण काय करून दे ठाईटी। आज सनी बराच दिवस एक प्लॅन करत होता पण त्याला काही योगायोग भेटत नव्हता, कारण मला पण वेळ भेटत नव्हता। आज बोललो अचानक चल जाऊया शिवसरीत जाऊया, एक माशी पकडण्याचा प्लॅन करूया आणि आम्ही निघालो, अचानक निघालो, त्याला पण माहिती नाही की कुठं जायचं आहे कुठं नाही ते। तर बोललो चल मासे पकडायला जाऊया, तर आम्ही एका ठिकाणी आलोय, तुम्ही जरा नजारा बघा। या ठिकाणी आलोय आणि बरेच जण झाले तर सगळेजण मासे पकडत आहेत, मासे म्हणजे गळ लावून बसलेत सगळेजण, आणि त्या साईडला पण बघाल तुम्ही ते गळ लावून पुरे बसलेत। पण जेव्हा गळ टाकतो तेव्हा पेशन्स खूप महत्वाचे असतात, आणि जेव्हा पेशन्स म्हणजे जेव्हा आपला संयम एका वेगळ्या ठराविक पॉइंटला येतो ना, तेव्हा खरोखर आपलं जर आपलं म्हणजे नशीबत असेल तर मासे भरपूर लागतात। आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेला मासे खूप लागतात असं म्हणतात। आता बघूया, आम्ही बऱ्याच वेळ आम्ही तिथे ट्राय करत होतो, एक दोन मासे मारले, एक दोन सुतेऱ्या पण पकडल्या, आणि आता आम्ही वेगळ्या ठिकाणी आलोय आणि त्या वेगळ्या ठिकाणी आपण या एक दोन तीन चार आणि पाच तिकडे पाच जणांनी गळ टाकलेले। आता बघूया आमच्या नशिबात काय आहे ते, लय मेहनतीचं काम आहे, उगाच नाही मासे महाग विकले जातात म्हणजे समुद्रातले असू दे। नाही महाग नाही, ऍक्च्युली आपण त्याचे जीवाशी गळतोय हे पण आहे। त्यांच्या नशिबात जर जगणं असेल तर आपल्याला नाही मिळणार, आणि जगणं नसेल तर आपल्याला भेटेल। हा आपण पॉइंट बरोबर बरोबर आता धरण आटलंय ना बाबा। हो आता आता हा जर सीन तुम्ही पावसाळ्यात ऑगस्ट किंवा जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यात आला तर हा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवतो, हा सगळा जो मातीरी जो कटआउट केलेला परिसर आहे ना तो सगळा पाण्याने भरलेला असतो, पाण्याने वेढलेला असतो। म्हणजे आपण ऍक्च्युअली आपण वेगळ्या साईडला आहोत आणि शिरसरीचं धरण आहे त्याचा बॅक वॉटर हा आहे, त्याचं धरण तुम्ही बघितलं असेल नंतर त्याचा बॅक वॉटर इथपर्यंत आहे, आणि जेव्हा पाणी भरतं तेव्हा ह्या सगळी जो कटआउट दिसते तिथपर्यंत सगळं पाणी असते। तुम्हाला नक्कीच निजरीत असेल तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल किंवा पुढच्या व्लॉगला तरी बघायला भेटेल। आणि काय म्हणतो मामा इथे मगरी बिगरी असतील ना? हो मगरी आहे, मोठमोठाले मासे आहेत, आपण फक्त छोटेच मासे पकडतोय। पण धरण म्हटलं तर बऱ्यापैकी ती खाडीची पण अवस्था प्राप्त करते किंवा समुद्राची पण अवस्था प्राप्त करते, अवस्था म्हणजे थोडक्यात तेवढं कॅप्चर करतं पाण्यात, म्हणजे नदी एक नदी राहत नाही, त्याला वेगळं स्वरूप आलेलं असतं, खाडीचं स्वरूप आलेलं असतं, त्याच्यामुळे जिथं पाणी जास्त तिथं नक्कीच माशांना वैवाट किंवा रहिवास होत होता, आणि त्याच्यामुळे मोठमोठे मासे असतात धरणात। मग प्राणी पण इथे बरेच येत असेल ना? हा जिथं पाणवठा आहे तिथे प्राणी येणार, पक्षी येणार, मासे राहणार, मोठमोठाले मासे राहणार। मग आपण तिकडून येतो तर डुकरांच्या पायाचे ठसे बघितले, पाणवठा आहे म्हणजे येणार ना, आता आजूबाजूला सगळं जंगलच आहे, जंगलात राहणारे प्राणी हे पाणी प्यायला इकडेच येणार ना, त्याच्यामुळे पण माणसांना घाबरतात प्राणी। हा म्हणून वाटतं मगरी पण येत नाही, कोणता पण प्राणी असू दे, कोणता प्राणी असू दे, एकटा दुकटा असेल तर हल्ला करतील, पण जर मॉपनी माणसं असतील तर आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जवळ जवळ दहा जण आहेत आणि कशाला बाहेर मगर पण असेल। आणि तसं बोललात ना तर त्या साईडला ते बघा तो वाला एरिया ना, हा वाला एक घर आहे, परत तिथे एक घर आहे। मित्रांनो तुम्ही बघता इथे एक घर आहे आणि बरोबर इकडे या एरियामध्ये घर आहे, दोनच घर आहेत। मला वाटतं नर्सरी आहे ना मामा, ती या धरणाचा उपयोग करून त्यांनी झाड बीड लावलेले आहेत आणि त्याचं पाणी घेऊन ते झाड जगवत आहेत, म्हणजे जागेचा पुरेपूर वापर करतात। त्यांना तिन्ही ऋतूंना तीन व्ह्यू दिसत असतील, ते म्हणजे समुद्रापेक्षा जो काही जागा घेतलेली आहे त्याचा व्ह्यू हा तिन्ही ऋतूला तीन वेगळ्या
वेगवेगळ्या प्रकारचा ते व्ह्यू घेत असतो. पावसात भरलेलं, उन्हाळ्यात आटलेलं, हिवाळ्यात मध्यम, असे तीन प्रकारचे व्ह्यू ह्या त्याच्या माध्यमातून भेटत असतील. आणि कसं एकदम टिपटॉप बांधले ना, आजूबाजूला झाडी आणि मधल्यामध्ये ते घर आहे. गोप्रो मध्ये झूम नाही होत म्हणून दाखवलं. तिथे घर आहे एक छोटस आणि ते निवांत राहतात निसर्गाच्या सानिध्यात. खरंच आहे. आता नाहीच दिसणार मला वाटतं. आम्हाला त्यांचं फक्त छप्पर दिसतंय इथे आणि इथे पण छप्पर दिसतंय. तिथे मागच्या साईडला तर पूर्ण बिल्डिंग आहे. खूप छान वाटतंय पण मासे काय मिळत नाही अजून. ते बघा गळ्यांनी मासे पकडण्यासाठी पेशन्स ठेवा लागतं. हा अजित दादा थांबायचं 10 वाजेपर्यंत. मित्रांनो थोडं पुढे आलं ते बघा, तो आहे धरणाचा स्टार्टिंग पॉईंट आणि आता आम्ही जवळजवळ एंडिंग आलो आहे. मासे काय आपल्याला अजून भेटत नाही आहे. म्हटलं थोडं धरण फिरूया. संध्याकाळचे वाजले 6:27, अंधार होत आलाय. मित्रांनो आता वाजलेत 6:38. मला वाटतं काहीच गळाला नाही लागलं. आता सगळे निघालेत तिकडे. आम्ही या साईडला आहोत, दादा वगैरे त्या साईडला आहेत. काहीच नाही लागलं. खूप छान वाटतंय. पहिल्यांदा मी असं पावसाळ्यात राहिलो. खरंच मामा तर हे सगळं अनुभवत असेल ना मामा. तर मित्रांनो पावसाळ्यात आताच एवढं भारी वाटतं. अजून पाऊस पूर्ण चालू पण नाही झाला. मामा तुम्ही पण अशीच मजा करत असाल ना. म्हणजे लहानपणीचे दिवस आठवतात मला. जेव्हा मराठी शाळेत होतो ना आम्ही पहिली ते सातवी पर्यंत, तेव्हा लावणीची सुट्टी पडायची. आणि लावणीच्या सुट्टीत आहे ना मी 8-8 दिवस सुट्टी पडायची लावणीची. त्यावेळेस मी लहान असताना डायरेक्ट वडवलीत पाहायचं नदीच्या इथे आणि मग खेकडी पकडणं, मासे पकडणं हा सगळा उद्योग असायचा आमचा सगळ्या लहानपणांचा. आणि ते दिवस अजूनही मी बांधून ठेवले. आणि म्हणून मला आता आतापर्यंत जरी पावसाळा आला ना की ह्या गोष्टी करायला आवडतात. म्हणजे इकडे यायला किंवा मासे पकडायला किंवा खेकडी पकडायला येऊच वाटतं. तुला स्पॉट कसा वाटला ते तर सांग. खूप छान. आय थिंक तू पण पहिल्यांदाच आलो ना. मी या शिरसोली धरणात पहिल्यांदा आलो. त्याच्या अगोदर मी धरण भरपूर बघितलेले आहे. शिरसोली धरणात पहिल्यांदा आलो पण स्पॉट एकदम भारी आहे. म्हणजे थोडं थकवा जाणवला किंवा टेन्शन बोलतात ना ते जर थारवायचं असेल ना तर ह्या ठिकाणाला नक्की विजिट करा 100%. शिरसोळी गावात आलो तर कोणीही सांगेल शिरसोळी धरण कुठे. पण एवढीच काळजी घ्या की रात्र व्हायच्या अगोदर निघा आणि पाण्यात जाण्याची. पाण्यात नाही जायचं, स्वतःला जपा. कारण धरण असल्यामुळे मगरी किंवा मोठमोठे मासे प्राणी यांचा धोका असतो. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घ्या. म्हणजे दलदल वगैरे सगळं. अरे बाप. मित्रांनो मगाशी इथे अजून पण आहेत डुकरांच्या पावलाचे ठसे. हे सगळं रान आहे. हा सगळा चिकन ना जंगल आहे. जंगल म्हटल्यानंतर पाणी आहे. जंगल आहे तर पाणी येणारच ना. पाणी बिणी प्यायला ऍक्च्युली आपण त्यांच्या एरियात आलो. आपण त्यांच्या एरियात. आता लगेच 7 वाजलं की अंधार होईल. मित्रांनो चप्पल घातली असल्यामुळे घसरायला होत आहे. मित्रांनो जातोय आता घरी. एक चुकी केली की आम्ही स्लीपर वर आलो. आता पाऊस म्हटलं की इथे खूप घसरण असल्यामुळे ना पडायला होत आहे. म्हणजे ती एक्सपायरी डेट गेली स्लीपरची. आणि मी एकदा करवंद काढायला गेलेलो तर एक काटा माझ्या चपलीमध्ये राहिला आहे. तो लागतोय. माझी एक्सपायरी बघायची. मला कंपनीने सांगितलं की चेंज करा नाही तर तुमचा अपघात होईल. मामाला आता टायर चेंज करायला लागतील. मला कंपनीने सांगितलंय फोन करून की बाबा तुमची टायर चेंज करा नाही तर अपघात होईल. अरे बापरे. पण मी काय ऐकत नाही. तर बस मित्रांनो आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आली. आज आलेलो आपण शिरसोळी धरणावर. खूप छान असं प्लेस होतं. माझं तर हे फर्स्ट टाइम होतं. कधी मी चढणी मासे पकडलेले पण असे गळ टाकून वेट करणं माझ्या नशिबात नव्हतं वाटतं. चढणीचे मासे खूप पकडले आपण. चढणीचे हे होते गळातले मासे. तर चढणीचे मासे कधी असत होते पहिला पाऊस पोहोचून पाणी बाहेर येतो ना शेतात तेव्हा ते जागा चेंज करतो मूव्ह करतो. तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच संपवतो. खूप छान असं स्पॉट होता. मजा आली मला. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळालं. त्यावर जिथे जिथे फिरायला जातं त्यावर
करून मला असं कळतंय की आता बॉडी थोडी मेंटेन ठेवावी लागणार, दम लागतोय किंवा खेळाडू वृत्तीला असं होतंय ते नाही व्हायला पाहिजे, कारण 3 महिने झाला क्रिकेट बंद आहे आणि कुठे नाही, बाईक करत करत पूर्ण असं दमायला होतंय, दमायचं नाही. तर बस मित्रांनो, आता माहित नाही किती दिवस आता असणार आहे दापोली मध्ये, पण एक नजारा खूप छान छान आहे. अजून पण दाखवतो तुम्हाला, बघा एक पॅच पूर्ण झाला, अजून एक पॅच पूर्ण करायचं वाटतं आपल्याला, फोटो छोटा पण बरंच लांब आहे, पण एक पण सुतरी भेटली नाही. हो ना. तर मित्रांनो, बरं आहे की आज पावसाने काहीतरी दया दाखवली आमच्यावर, पण आपल्याला पुढे बरं केलं, भले मासे नसले भेटतील पण स्पॉट तरी चांगले भेटतील. येऊ पुन्हा, भरल्यावर येऊ. पोहत नाही तिकडून. अच्छा अच्छा. ऍक्च्युली मित्रांनो, जेवढं पण आम्ही चालतो ना, हे सगळं पाण्यामध्ये असतं ऑगस्टला. तर बस मित्रांनो, आजची व्हिडिओ संपवतो, आम्ही बोलत गेलो तर खूप काय आहे बोलायला, धरण संपत नाही, अजून चालायचं. तर मित्रांनो, आजची पण ही व्हिडिओ, आजचा हा ब्लॉग आणि हे सुंदर असं ठिकाण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाल कलरचं बटन दाबू, सोबत बेल आयकन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता ना एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, ऑलरेडी आपले खूप सारे पार्ट्स टाकायचे आहेत, पण म्हणतोय की आता पाऊस आहे तर ही व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटेल आणि त्यानंतर अधून मधून आपले राहिलेले ब्लॉग्स येतील, त्यामुळे एवढं कोऑर्डिनेट करा. आणि हे बोलून मी आजचा ब्लॉग इथे संपवतो. बी सेफ, राईड सेफ, भेटू पुन्हा एकदा नवीन भटकंती मध्ये. बाय कर मामा. तुझं नाव काय? विशांग तालुका दापूर जिल्हा रत्नागिरी. एक नंबर.